त्यांना फोन केला, 3 वाजता फोन केला, 5 मिनिटात लागले. विषय काय आम्ही बदलापूर शहरात मागील काही दिवसांपासून विजेचा प्रश्न चांगलाच पेटलाय. शहरी भागासोबत ग्रामीण भागातही रात्रभर विद्युत पुरवठा खंडित केला जातो. मागील काही दिवसांपासून 12 डॅम परिसरात रात्रभर विद्युत पुरवठा खंडित केला जातोय. त्यामुळे काल रात्री ग्रामीण भागातील नागरिकांनी सोनिवली उपकेंद्रावर धडक दिली. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना धारेवर धरत ग्रामस्थांनी विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. तसंच फोन केल्यानंतर कर्मचाऱ्यांकडून शिवीगाळ केला जात असल्याचा आरोप सुद्धा ग्रामस्थांकडून करण्यात आला. याबाबतची रेकॉर्डिंग सुद्धा ग्रामस्थांकडे आहे. ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेनंतर तरी महावितरण प्रशासनाकडून विद्युत पुरवठा नियमित करण्यात येईल का हे पाहावं लागणार आहे. त्याचा पण विषय तो इथं ड्युटीवर नाही ना. जेव्हा करायचं टायमिंग काय जेव्हा देऊ शकतो मला त्याचा कशा तू नंबर घेतो किती जण आहे तिथं कसं माहितीये का बिल सगळीच भरतात साहेब. पाच मिनिटं लागेल